काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ते पहिले छोटे छोटे मखर व्हायचे, ते हळूहळू मला वाटतं त्याला माझ्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाल्यानंतर ते 4 दिवस मग 10 दिवस असे वाढायला लागले. मखर मोठे व्हायला लागले, मखर मोठे डेकोरेशन वाढायला लागले. आई बरोबर साधारणतः शेड्यूल किती दिवसाचं असेल? 10-15 दिवसाचं असेल. ते जास्त आनंददायी होतं की आई सेटवर नसतानाच जे होतं ते आनंद नाही रे माझा काही त्रास. अरे पण मला विचारून दे ना. मी जर हा होम मिनिस्टर एपिसोड बघितला असता घरी बसून मी नक्की मोटिवेट झाले असते. आई भवन साहेब म्हणजे शपथ आशिष बोरगे पाहिजे आपल्याला का बोलताय? कधीच रागवत नाहीत ना त्या. नाही असं तर क्वचित होत की ती रागवत नाही असं. मी रोजच रागवत. नुसतं डोळ्यातून पाणी आणलं तर एवढे 2 गिफ्ट मिळाली. जर वहिनीने हा करून हंबरडा बोलला असता तर माझ्यामध्ये अख्खा ट्रकच आणला असता. आता तसंच करावं लागेल. नको 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 नको. भेटलं ना कुठे असं म्हणजे खरेदीला वगैरे जाताना? खरेदीचं राहू द्या हो, त्याच्या व्यतिरिक्त नाही. तसं नाही काय तुमच्या चेहऱ्यावर तर भेटले भेटले होते. कुठे? अलिबागला. अलिबाग देवळात भेटतोय कोण ना कोणतरी येईल असं. ऍक्च्युली राहायला सगळे आउटसाइड ला होते त्यामुळे मंदिरात दुपारी कोणी असा अंदाज नव्हता आणि सडनली ते आले. ते दुपारी कशाला दर दुपारी जायचे का देवळात? अभिषेक न्यायला प्रसाद न्यायला आले होते. अभिषेकचा प्रसाद न्यायला आले आणि यांच्यावरच अभिषेक झाला. तुम्हाला अंदाज होता हो का येणार? होय. सांगतानाच सांगितलं बाहेर कुठं लग्न केलं असतं की येऊन तुझ्या लग्नात दंगा करणार. लग्न मोडणार, मी जो नवऱ्याला मारणार. पण लग्न कसं झालं? आम्ही दोघांनीच केलं, रजिस्टर मॅरेज केलं. तुमच्या घरी माहिती नाही? हो माहिती नव्हती. आणि मग नंतर? नंतर मग माझे मामा काका वगैरे सगळेजण आले, मला परत घेऊन गेले. परत त्यांनी म्हटलं आता तू परत जायचं नाही, तू इथंच राहायचं. सगळ्यांनी सांगितले की तुला आमचे संबंध तोडावे लागतील आयुष्यभरासाठी. पण आता आई वडील बोलतात बोलतात बोलतात. त्यांची डान्सची स्टेप होती, ते अशी धनगराची बाणू दिसते गोरी गोरी पाणी आणि मी समोर बसलेली असायची गाणं गाताना. तर ते गोरी गोरी पाणी असं होतं पण ते असं असं करायचं आणि हे सगळ्यांना माहिती होत. फक्त मी म्हणजे त्यामुळे वॉच करत राहिली की कुठेतरी डॉक्टर नवरा मला मिळणार आहे. पण तेव्हापासून दिसली डॉक्टरची पाठी की 18 वर्षापूर्वीची ही कथा आहे हो ना? तेव्हापासून गप्पच आहात तुम्ही. मला वाटलं असे बोलायला नाही मिळत. लुक्स बघितलेले, त्याच्यावरती चॅट करायला चालू केलेला. हा आणि मग त्यानंतर थोडाफार स्वभाव सुद्धा लक्षात द्यायला लागला. कसा आहे स्वभाव? SMS वरती तर एकदम छान होत. सर्व आमच्या कुटुंबात सांभाळून घेणे हे पूजाचं काम सून म्हणून आहे. त्याच्या पुढे सांगून सांगून हात जोडले. आता पूजा मग अशी तुम्ही बोललात दोघे हो की नाही? हो. तुमच्याबद्दल घरातल्या काही जणांची काय मत आहेत ते मला जाणून घ्यायचं आहे. ही माझी छोटी जाऊ, छोटी बहिणीसारखीच आहे. स्वभावानी छान आहे आणि धीर पण छान आहे. होय ना. कधी कधी राग येते हिला पण माझ्यावर नाही काढत ती आपल्याला. सासूबाईंकडे द्या. सुनेबद्दल सांगायचं म्हटलं की ती खूप समजदार आहे, सगळे कामं सांभाळून घेते, घरात सगळ्यांशी मिळून मिसळून राहते आणि बाकीचं तर काही टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. जावई पण छान आहे, मुलगी पण छान आहे म्हणजे. पण लहानपणी कसे? लहानपणी जिद्दी होती. हो. हट्टी होती, जिद्दी होती, तिचं वस्तू कोणाला द्यायची नाही ती. हो काय? अजून कोण बोलणार आहे? मी साक्षीची लहान ननद आहे. मी दोघांबद्दलही सांगेन की दोघांचा स्वभाव म्हणजे कॉमेडी आहे, मजाकी आहे, त्याच्यामुळे आमच्या घरातलं वातावरण आनंदी आणि हसरं असतं. तुम्ही येता तेव्हा? हो, मी येते तेव्हा नाही, नेहमी असतं. एरवी तापलेलं असतं माहिती आहे? नाही नाही, मी येते तेव्हा तर असतं पण नेहमी पण असतं. अजून कोण? साक्षीची मोठी ननद आहे, ती स्वभावाला खूप छान आहे आणि भाऊ तर आहेच, प्रश्नच नाही, शांत स्वभावाचा आहे तो. ती थोडं रागीट स्वभावाची आहे तर माझं एकच म्हणणं आहे की तिने रागावर थोडं कंट्रोल करावं. बस माझी तेवढीच इच्छा आहे. बाकी तर खूप छान आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेते, काहीच म्हणजे हे नाही आहे तिच्याबद्दल. अजून कोण बोलणार आहे? ही माझी ताई आणि भाऊजी आहे,
ताई म्हणण्यापेक्षा आई असताना आता माझ्यासाठी हीच आहे. प्रत्येक गोष्ट हे नको करू, हे कर, आता पुढे तू काय करायला पाहिजे सगळं ती आता मला एक वर्षात सांगत आली आहे आणि पुढे पण सांगत राहणार मला माहिती आहे. आणि माझ्या भाऊची खूप जास्ती हेल्पिंग आहे, खूप जास्ती. घरात पण करतात आता म्हणजे माझ्या घरी तर येतात तर खूप हेल्पिंग आहे. व्हेरी गुड. चला या सगळ्यांशी आपण गप्पा मारल्या, तुमच्याबद्दल भरभरून बोलले. आता एक छोटासा खेळ आहे. त्या खेळामध्ये ना ही उशी जी आहे ही उशी गाणं सुरू झाल्यानंतर तुम्ही पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक छोटीशी शिक्षा मिळेल. ती शिक्षा जर त्यांनी व्यवस्थित पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळणार आणि जे ते चॅलेंज पूर्ण करणार त्यांनाही बक्षीस मिळणार. बघू काय होणार या खेळात. चला गाणं. तीस सेकंदामध्ये पाच संत्री त्याची आवरणं काढायची आहेत. ओके. वेळ तीस सेकंदाची आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ज्यूस नाही करायचा. दहा सेकंद झाली, वीस सेकंद राहिलेली आहेत, पाच करायची आहेत अत्यंत वेगाने. पंधरा सेकंद झाली. आज आम्हाला कळणार घरी कोण काम करतं. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन. मी याच्याशी बोलताना काही बघायची नाही मेसेज वगैरे. त्यांनी खूप जबरदस्ती केली. मग मी पाहिलं तर त्याच्या त्यांनी मला मेसेज केला होता. काय असे हाल केले जीवाचे. ते तेवढा वेळ लागतोस ना, चार पाच दिवस लाईफ टाइम. मागे हीच लागली होती आणि मी प्रपोज केल्यावर. नाही, एकच वाक्य बोलले पण जबरदस्त बोलले. सांगितलं कुठे बाजार राहुल्या. राहुल्या लग्न करा गेलं. काय अथर्वा, आता नीट खेळ. हा काय करशील आता. आता मी एकदा फॉलोअर्स मारतो एकदम जिथे. गॅरी, अरे यार ही काय करते इथे. गॅरी जाऊ दे, लक्ष नको द्यायला. दे 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 दे, बॉल दे. हा आता नीट खेळ हा अथर्व. गॅरी आणि इकडे जोरात मार, जोरात मार. ओके. तू कोणाला मारलास तिकडे. ओ माय गॉड, सॉरी. लागलं का तुम्हाला ताई. गॅरी यार मी ताई नाही यार. सॉरी आंटी. आंटी नाही, हा आंटी बॅड आंटी वगैरे काहीतरी म्हणाला म्हणून तुम्हाला राग आला का. तुम्ही ऐकलं का ते. तुम्हाला यांना काहीतरी सांगा ना. मला काही ऐकून घ्यायचं नाही कोणाचं. तू माझ्यावर आता घरी चल. अहो इथे मी राहतो, इथे माझं घर आहे. हे शन्याशी बोलतात म्हणजे हे तिला ओळखतात. हे जर नाटक असेल ना तुमचं तर तुम्हाला दोघांनाही खलबत्त्यात घालून कुटीन. मी तुझ्यासाठी खूप प्रयत्न करून बोर्डिंग मध्ये त्याचं ऍडमिशन करून दिलं पण हा पठ्ठा बोर्डिंग मध्ये पळूनच गेला. अभिराम, अभिराम, अभिराम काय हा. ए अभिराम काय हा. माझ्या वाकड्यात जायचा नाही. तुमचा सगळ्यांचा घर सकट चालेल. दोन दिवसाचा परवाना आहे. द्या. अनाजी पंधरांना गड उतार होण्याचा परवाना मिळणार नाही. अहो परवानगी नाही तर गड उतार होऊ नका. आणि काम तुमचंच आहे. आमचं काम तुमच्या सही शिक्क्याचा खलिता जो अकबराकडे राहिला होता तो घेऊन यायचा विचार होता. ही संधी पुन्हा नाही. थांबा. आई साहेबांच्या मनावर झालेली ती जखम खूप खोलवर आहे. त्यासाठी त्यांच्या मनातली ती नकोशी आठवण त्यांच्या तोंडून बाहेर आली पाहिजे, तरच त्यांच्या मनातलं गिल्ट जाईल. विक्रांतने त्याच्या पद्धतीने इतिहास लिहिलाय आणि तो आपण पुसून टाकलाच पाहिजे.
त्यासाठीच मी राजनंदिनी पुन्हा जन्माला आले. तुम्ही काय माहिती सांगितले गावात, कोणी कसं आलं नाही अजून, आणि येताना सगळ्यांना बरोबर घेऊन यावर का? हां करा कीर्तन सुरू करा. कीर्तन म्हणाले अहो कीर्तन झालं गोंधळ बी झाला इथं उठा. तुमच्या सारखं विचार करणारा माणूस एखादाच असतो तेव्हा त्यानं जर केलं तर ठीक आहे, काय हरकत नाही, पण दुसरी बी असंच करत्याल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे का नाही? हां